आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी स्वतःच्या पैशातून गावासाठी 40 किलोमीटर रस्ता तयार केला. स्वागत करूया आजच्या विशेष भागाचे कर्मवीर राजाराम भापकर गुरुजी. संपूर्ण भारत देश त्यांना महाराष्ट्राचा माउंटेन मॅन म्हणून ओळखतो. रस्त्याचा पहिला विकास झाला पाहिजे ही त्यांची पहिल्यापासूनची भावना होती. म्हणून मला गांधीजींनी सांगितले की तुम्ही आपल्या भागातले तुम्ही रस्ते तयार करा. अतिशय अवघड अशी डोंगर फोडून ही खिंड गुरुजींनी तयार केली. पाहता पाहता रस्त्याचं काम भरभराटीस आलं आणि गुंडेगाव ते कोळगाव हा रस्ता मी स्वतः माझ्या पदर पैशाने केला. महाराष्ट्र लेव्हलवर अनेक वर्तमानपत्रातून त्यांच्या बातम्या यायला लागल्या आणि त्यांना पारितोषिक मिळायला लागले. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही पुढच्या काळामध्ये काम करत आहोत. असे भापकर गुरुजी आम्हाला गुंडेगावला लाभले म्हणून त्यांना सर्वांचा सलाम. देश पातळीवर नव्हे जागतिक पातळीवर सुद्धा त्यांचं नाव उच्चारलं जात आहे असं त्यांचं कार्य झालेलं आहे. माझ्या देशामध्ये सगळीकडे अशा तऱ्हेचे चांगले रस्ते व्हावेत ही माझी पहिल्यापासूनची सदिच्छा आहे. भापकर गुरुजी यांच्यासोबत खेळणार आहेत एक संवेदनशील माणूस, प्रसिद्ध अभिनेते आणि माझे मित्र मकरंद अनासपुरे. स्वागत करूया भापकर गुरुजी आणि मकरंद अनासपुरे यांचं. तुमच्या दोघांचं खरं तर खूप स्वागत. मला खूप आनंद वाटतोय की तुम्ही दोघं माझ्यासमोर आहात. आवडता माणूस आणि अभिनेता आणि गुरुजी तुमचं तर काम खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचा आमचा भाग खूप विशेष होणार आहे याच्यात काही शंका नाही. तुम्ही कशा आहात? मस्त. आणि आज आपलं बघ ना, आता कर्मवीराचा सन्मान आपण कसा करतोय. आता मी बीडातला, हो, तू करमाळ्याचा, हो, त्याच्यानंतर लेखक पाडळशिंगेचा, हो, आणि आज आपल्याला मदतीला मुक्ताताई दाभोळकर त्या सातारच्या आहेत. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातले लोक एकत्र येऊन एका कर्मवीराचा सन्मान करतायत असं एक औचित्य या कार्यक्रमाला आहे. मी म्हणजे आता आपण व्हिडिओत बघितलं की माउंटन मॅन असं तुम्हाला म्हणतात. हो, नगरमध्ये मी असं ऐकलं की येडा मास्तर असंही तुम्हाला म्हणतात. हो, कारण असं आहे फक्त की एवढा मोठा डोंगर हा तोडून आपल्याला फसवणार आहे कशाचं त्याच्याने काम होणार आहे. पण भगवंताची इच्छा अतिशय मोठी पाठीशी होती आणि त्यामुळं मला तो रस्ता अगदी चांगल्या दर्जाचा करता आला हे माझं भाग्य सगळ्याच्या उदयाने आलं. तुमची इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. हो, माझी इच्छा तृप्त झाली. तुम्ही इतक्या प्रबळ इच्छाशक्तीने हे काम केलेलं आहे त्यामुळे हे शक्य झालं. हो, आणि माणसं काहीतरी अशा एखाद्या वेडानं पेटल्याशिवाय काम होत नाही. हो, शहाण्या माणसाला काही होत नाही बऱ्याचदा. शहाणा माणूस विचार करून थकतो. नाही, शहाणा माणूस बोलण्यातच जातो. कोणत्याही गोष्टीचं वेळ लागल्याशिवाय काम होऊ शकत नाही. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. अजूनही सुरू आहे का तुमचं काम? हा, अच्छा. आज काम चालू करून मी आलेलो आहे. माघारी मजुरीने मी पैसे देतो लोकांना. हा, फुकट कोणी आता काम करीत नाही. पैसे कोणाचे देता तुम्ही? कुठून पैसे देता? माझे पेमेंट मला 20,000 रुपये पगार आहे, पेन्शन आहे. हा, आणि ती पेन्शन मी आपलं थोडं बहुत माझ्या खर्चा करता घेतो, नाही तर बाकीची सगळी तिकडंच कामाला लावतो. प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, माझा पगार, ग्रॅज्युएटी सगळं मी त्या रस्त्याने घातलं, सगळ्या रस्त्यालाच घालून टाकलं. वेळच म्हणायला पाहिजे अशा माणसाला. जीर्ण उद्धार केला एका मंदिराचा खूप मोठा, तर त्या ठिकाणी लोक खूप येतात. आता ते आहे जंगलामध्ये, तिथे पाहण्यासारखं आहे. या एकदा माझी विनंती असेल की आपण जर आले तर फार चांगलं होईल. नक्की नक्की गुरुजी, आम्ही नक्की येऊ तिकडं. पण मला फार भारी वाटते की एका माणसानं ध्यास घेऊन एवढा मोठा रस्ता बनवला. हो, आपण गप्पा तर मारतच राहू. हा, आणि तुमच्या कामी जर जास्तीत जास्त रक्कम आली तुमच्या मदतीला तर आम्हा दोघांना, आमच्या सगळ्या टीमला खूप आनंद होईल. त्यामुळे हा खेळ खेळायला सुरुवात करू. मला
मगरन तुम्हाला विचारायचं की काय वाटतंय तुम्ही गुरुजींसाठी खेळणार आहोत? हो, कारण मला नेहमी असं वाटतं की आता इतक्या सातत्याने म्हणजे 1957 पासून गुरुजी ध्येय वेडाने पछाडलेले आहेत, आता 57 कुठे आणि आज 2019 कुठे, इतकी वर्ष सातत्य एका समाजकार्यात ठेवणं ही जास्त श्रेष्ठ गोष्ट आहे. अगदीच. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एखादा माणूस झाड लावून जातो त्याचं नाव आपल्याला कुणाला माहीत नसतं, पण त्याच्या खाली सावलीत बसणारे जे पांथस्थ आहेत ते मात्र त्या मनापासून आशीर्वाद देत असतात किंवा ब्लेसिंग्स देत असतात. गुरुजी आज रस्ते करतील पण पुढच्या पिढ्यांसाठी ते किती महत्त्वाचं ठरलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला ज्ञात आहे. पण अशी ध्येयवेडी माणसं आणि त्यांच्यासाठी आपला काहीतरी अंशत हा उपयोग होतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाकी वेगळं काय असतं. खूप तुमचं कौतुक आहे कारण की तुम्ही आमच्या कार्यक्रमात गुरुजींसाठी इथं आलात खेळायला. मला फार आनंद वाटला की एकदाच दोन अत्यंत आवडत्या माणसांना मी भेटतोय, त्यामुळे तुमचे आभार. आपण खेळायला सुरुवात करू, गप्पा मारतच राहू. मी थोडक्यात नियम समजावून सांगतो तुम्हाला. हा खेळ 15 प्रश्नांचा आहे. पहिला प्रश्न 1000 रुपयांसाठी असेल, दुसरा 2000, असं करत करत आपण 15व्या प्रश्नाला पोचू जो आहे 1 करोड रुपयांसाठी. याच्यात दोन टप्पे येतात. पहिला टप्पा 5व्या प्रश्नाला 10000 रुपयांसाठी आणि दुसरा टप्पा 10व्या प्रश्नाला 3,20,000 रुपयांसाठी. बरं, हे टप्पे यासाठी की किमान एवढी रक्कम तरी आपल्या हातात राहते जरी उत्तर चुकलं किंवा आपण खाली आलो तरी. पहिल्या टप्प्यात 45 सेकंद तुम्हाला मिळतील उत्तर देण्यासाठी. बरं, 45 सेकंदाच्या आधी उत्तर द्यायचं आहे. दुसऱ्या टप्प्यात 60 सेकंद आणि 10व्या प्रश्नाच्या नंतर वेळेची मर्यादा नाही. बरं, या खेळात 3 लाईफलाईन सोबतीला आहेत. पहिली आहे जनमत, इथं स्टुडिओत जी जनता उपस्थित आहे त्यांच्या मदतीनं तुम्ही उत्तर देऊ शकता. दुसरी आहे 50-50, ज्याच्यात दोन अयोग्य पर्याय निघून जातील आणि उरलेल्या पर्यायांमधून एक पर्याय आपल्याला निवडता येईल. तिसरी लाईफलाईन आहे तज्ज्ञांचा सल्ला, तज्ज्ञांची मदत घेऊनही उत्तर देऊ शकतो. आणि आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून उपस्थित आहेत मुक्ता दाभोळकर. स्वागत तुमचं. भावगर गुरुजी आणि मकरन सर खेळत आहेत, जर आवश्यकता भासली तर आम्ही परत तुमच्याकडे येऊ. निश्चित. थँक्यू. खेळाला सुरुवात करूया. अगदी अगदी. हा, आम्ही तयार आहेत. तुम्ही एकदम तयार आहेत. गुरुजी तयार? हो. हा, आपण खेळ खेळणार तोपर्यंत जोपर्यंत भोंगा वाजत नाही. आपले जे कम्प्युटर साहेब आहेत ते भोंगा वाजवतात, वेळ संपल्याची ती खूण असते. तोवर आपण खेळणार, तोवर जेवढी रक्कम आपल्याला जिंकता येईल गोळा करता येईल तेवढी आपण जिंकूयात. तर चला खेळूया. भावगर गुरुजी आणि मकरंद अनासपुरे यांच्यासोबत कोण होणार करोडपती. या खेळातला हा आहे पहिला प्रश्न. एका वाक्प्रचारानुसार आवाक्याबाहेरचे काम करू पाहणारा कशाला गवसणी घालतो? आणि पर्याय आहेत ए आकाशाला, बी पाताळाला, सी धरतीला, डी हिमालयाला. उत्तर लगेच देऊ? हा, लगेच द्यायला 45 सेकंद. कशाला गवसणी घालतो गुरुजी? आवाक्याबाहेरचं काम करणारा आकाशाला. मग ए आकाशाला या उत्तराला लॉक करून टाका. गुरुजींनी सांगितलं. कम्प्युटर साहेब, ए आकाशाला कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. अभिनंदन. गुरुजींचं कामही असंच आहे. आकाशाला गवसणी, आकाशाला गवसणी घालणारं काम आहे. आवाक्याबाहेरचं काम करताय तुम्ही. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 2000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. शहाळ हा शब्द कशाशी संबंधित आहे? आणि पर्याय आहेत ए नारळी भात, बी नारळ खोबरं, सी नारळ वडी, डी नारळ पाणी. फळामधला तज्ञच आहे मी. ए रातळ्या, इथपासून आपलं करिअर सुरू इथून झालेलं आहे. तुमचा हातखंड आहे. डी नारळ पाणी लॉक करू. हा, कम्प्युटर साहेब, डी नारळ पाणी कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. चांगलं आहे. फळांची संबंधित आहे, रताळ्यापासून सुरुवात केली. हो, आणि फळही चांगली मिळाली आपल्याला. हो हो हो. पुढे वळूयात. या खेळातला हा आहे तिसरा प्रश्न. एका उपाहारगृहाच्या मेनूमध्ये आपल्याला साधारणपणे
महाराष्ट्रातल्या यापैकी कोणत्या शहराच्या नावानं एक खाद्यपदार्थ मिळेल? फळ झाले आता खाद्यपदार्थ. हो. आणि पर्याय आहेत ए कोल्हापूर, बी सांगली, सी औरंगाबाद, डी अहमदनगर. आहे का गुरुजी काही येत आहे? काय उत्तर देणार तुम्ही? कोल्हापुरी करायचं करू. हो करा. कम्प्युटर साहेब ए कोल्हापूर कृपया लॉक करा. लॉक केलं आणि सांगितलं की योग्य उत्तर आहे. अभिनंदन. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. येस. 5,000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. यापैकी कोणत्या अभिनेत्रीचा विवाह भारतीय क्रिकेटपटूशी झालेला नाही? आणि पर्याय आहेत ए अनुष्का शर्मा, बी दीपिका पादुकोण, सी सागरिका घाटगे, डी गीता पसरा. काय वाटतंय? दीपिका तो नाही, कारण तिचा नवरा क्रिकेटपटू नाही हे मला माहिती. मग काय करायचं? बी दीपिका पदुकोण. लॉक करू? करून टाका ना त्याला. काय खात्रीशीर? हो हो हो. नवरा माहिती आहे तिचा. माहिती ना नागराज. मी आधी लॉक करतो. कॉम्प्युटर साहेब बी दीपिका पादुकोण आधी लॉक करा. आता सांगा. हे बघ, आता आजकाल आपण अशा जमान्यात राहतोय, माध्यमांवर ह्याची चर्चा जास्त होती की नाही मला सांग बरं. मग काय, मग ते लग्नात बऱ्याच जणांचे लग्न इतके मोठे वाटायला लागतात. लग्नानंतर ह्याने निळी चप्पल घातली तर संसार सुखाचा होईल आणि अशा सुद्धा बातम्या आपण ऐकतो ना रे. मग अशात आपल्याला कसं हुकायला होईल? म्हणून मी म्हणलं करून टाका लॉक. हो हा, लॉक उशिरा केलं मी. हा पण बरोबर बसलंय का? मी ते सांगतो पण ते तुम्ही तुम्ही इतकं गमतीचं काय काय सांगताय त्यात राहते लॉक करायचं. बर नाही, पण दीपिका पदुकोण हे आधी आपण कुलूप लावून मग बोलत बसू. हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. सागरिका घाटगे, झहीर खान यांच्याशी त्यांनी लग्न केलेलं आहे. अनुष्का शर्मा, विराट कोहली, गीता बसरा, हरभजन सिंग. लय बारीक लक्ष आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू, जो महत्वाचा प्रश्न आहे पहिल्या टप्प्याचा. बर. 10,000 रुपयांसाठी हा आहे पाचवा प्रश्न. ने मजसी ने परत मातृभूमीला ही कविता कोणी लिहिली आहे? आणि पर्याय आहेत ए बाळ गंगाधर टिळक, बी गोपाळ गणेश आगरकर, सी विनायक दामोदर सावरकर, डी धोंडो केशव कर्वे. सी विनायक दामोदर सावरकर. काय करू? लॉक. डायरेक्ट डायरेक्ट लॉक. कॉम्प्युटर साहेब सी विनायक दामोदर सावरकर डायरेक्ट लॉक करा. योग्य उत्तर आहे. ने मजसी ने परत मातृभूमीला ही कविता त्यांनी अंदमानच्या तुरुंगात असताना लिहिलेली आहे. होय. आणि खूप अप्रतिम असे शब्द आणि फार असे मनाला भिडणारा कविता. आणि मंगेशकर कुटुंबियांनी तर फार चांगल्या पद्धतीने थेट आतच उतरवलं हे आपलं, त्यामुळे यात चुकायचा प्रश्न तसाही येणार नाही. गुरुजी हाजी, मला एकदा जाणून घ्यायचं हे की तुमच्या मनात कसं आलं की आपण रस्ता करावा? आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कुठेही रस्ताच नव्हता. एक नगर शहर म्हणलं की तेवढ्या पुरताच असायचा, नाहीतर पाऊल वाटाचा असायचा. मग नाविलाज म्हणूनशिनी मला हा रस्ता करण्याची संधी मिळाली. पण याच्यामध्ये एक मी सहजासहजी आपल्या गांधीजीकडे गेलो आणि सहजासहजी गांधीजींकडे गेलात. हो, महात्मा गांधीजी. हो, तर वर्ध्याला गेलो, तिथं काही त्यांची गाठ पडली नाही. ते पोरबंदरला गेले आणि मग मी तिथं गेलो पोरबंदरला, पण चोरून चोरूनच गेलो रेल्वेने, कारण माझं पैसे नव्हते. आणि तिथं गेल्यावर मी बापूजी बसलेले होते काही त्यांचे ठळक ठळक माणसं घेऊन. त्यावेळेला त्यांनी विचारलं, क्या रे बेटा? तो मी सांगितलं, मैं आपकी मुलाखत के लिए मैं आया. तो क्या बात है? तो मैं बोला, मुझे कोई ना कोई अच्छी तरह से काम दे दो. तो अच्छा ठीक है म्हणले. ते मला म्हणाले की तुम्ही आपल्या देशाकरता रस्ते तयार करा. मी म्हटलं कसं काय? म्हणले अमेरिकेने
ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यांना, त्यावेळेला त्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी मोठी कॉन्फरन्स भरली आणि त्यामध्ये विचारलं की आपला विकास कशात आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपला विकास रस्त्यामध्ये. आणि मग तो एक ठराव एकमताने ठराव पास झाला आणि विकासाचं काम म्हणजे त्यांनी रस्ते अगोदर केले. आणि खरं तेच आहे हे माझ्या मनाला पटलं. मी त्या पद्धतीने विकासाच्या कामाला लागलो. आता मला एक अडचण आली की वन खात्यामध्ये मला रस्ते करायची बारी आली. वन खात्याचे लोक कुठं काम करू देतात? तर मी काय केलं, एका इंजिनियरला बोलवलं आणि इंजिनियरला म्हणलं, हे आपल्याला एवढा एक सर्वे करून दे. इंजिनियर म्हणला, त्या वन खात्यात जाता येत नाही, तिथे गेलं की सगळा घोटाळा होईल, आमची नोकरी जाईल, सगळंच जाईल. मग तुम्ही काय करा, तुमचं तुम्ही आपलं बघा. मग माझ्या एक लक्षात आलं की जनावरं जे असतात ते अतिशय चांगल्या दर्जाचे विचारी असतात. मग मी तिथे एक गाढ येत होते दोन, मग मी दोन चुन्याच्या पिशव्या आणल्या, त्याच्यामध्ये वाळू कालवली आणि वाळू कालून ते चुन्याच्या पिशव्या त्या गाढवाच्या पाठीवर त्या काय कडाला टाकायला सांगितल्या आणि म्हणलं, न हकलता तुम्ही आपण दोघं मागं राहू, गाढवाच्या मनाला वाटेल तसं ते जाईल. मग ते म्हणले, हो काय हरकत नाही. आणि त्याच्या पाठीवर टाकल्यावर त्या पिशव्याला खालून मी भोकं पाडली, कारण थोडं तरी का होईना आपल्याला मार्किंग झालं पाहिजे ही माझी कल्पना होती. त्याप्रमाणे ते गाढव सुटलं. जवळजवळ दोन तास ते गाढव त्या रस्त्याने चालत 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 गेलं आणि खाली त्याच्यामध्ये चुन्याची निवळी थोडी 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 पडत गेली, त्यामुळे ती मार्किंग झाली. आता आम्ही त्या पद्धतीने 40 लोक लावले आणि लघोऱ्या करायला सुरुवात केली, कारण आपल्या तिथं काळी मात्र रस्ताच नव्हता. मग मी त्या डोक्यात एवढी गोष्ट केल्यानंतर त्या गाढवानी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, काय सांगायचं ते सांगण्यासारखंच नाही. मला भारी वाटतंय की तुम्ही माणसांच्या नादी लागला असता तर झालं नसतं, गाढवांच्या नादी लागला म्हणून रस्ता झाला. आणि मग तो रस्ता तयार करण्याकरता पहिल्याने आम्ही पायवाट केली. पायवाट केल्यानंतर खालवर खालवर चांगल्या दर्जाचा रस्ता नीट झाला, बैलगाडी चालायला लागली. ते म्हणले, अरे रस्ता गुरुजीने आपल्या इथं रस्ता केला नव्हतो, अरे वेळ्या हो जरा त्यांना मदत येईल चला. आल्यावर काहीतरी का होईना माणसं माझ्याकडे आली. आता गाड्या चालायला लागल्या मोठ्याल्या. त्या गाड्या चालत असताना आपल्या मुंबईचे जवळजवळ 30-40 इंजिनियर आले होते बघायला आणि त्यांनी बघितलं होते. ते म्हणले, का हो याला इंजिनियर फार चांगला असला पाहिजे, कारण या इंजिनियरने अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मार्गदर्शन केलं. ते म्हणले, कोण होतं? तर म्हणलं, दोन गाढू. मलाच म्हणले म्हणले तुम्ही. आज आपल्याला काळाची गरज ओळखून रस्ते केले पाहिजेत आणि त्याची आपल्याला गरज आहे. अगदी खरं आहे. आणि गुरुजींनी गाढवाची मदत तेव्हा घेतलेली आहे, त्यामुळे आजही मदतीला गाढवाचं लग्न लावलेलाच माणूस आहे. हे कनेक्शन आपल्याला कळत नाही. बरं गुरुजी, मला एक कुतूहलाचा प्रश्न, आता वय किती आहे तुमचं? माझं आता 90 वर्षाचं. बघा, 90 आणि 45 ला महात्मा गांधीजींना भेटून एक ध्येय पत्करून आज ते 90 वर्षाचे. कर्तव्याने घडतो माणूस. माणसाला जर कर्तव्य करायचं असेल तर त्याच्या कर्तव्य बुद्धीला अतिशय चांगलं वळण लागतं आणि त्या वळणामुळं आज सरे आपण या रस्त्याने चाललेलो आहोत. समाधानाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा, पण अडीअडचणी एक येतात. कोणतंही काम करायला लागलं की समाज आडवा पडतो. तुमचं खरंच आश्चर्य वाटतंय गुरुजी, या वयातही तुम्ही किती उत्साही आहात आणि इतक्या प्रदीर्घ काळ एखाद्या देहानं पेटून उठणं आणि त्याचं वेळ बाळगणं आणि ते करत राहणं. हो, खूप कौतुक आणि खूप आदर आहे गुरुजी तुमच्याबद्दल. धन्यवाद. मला एक शेर आठवत आहे, मैं अकेला ही चला था जाने भी मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. हे असं खूप कमी वेळा घडतं, पण असं काय तुमच्या बाबतीत घडतंय का आता की लोक खूप आलेत सोबत? आता होते का असं की अजूनही एकटेच करताय रस्ते? नाही, लोक मजुरीने येतात, तशी येत नाही. 50 वर्ष झाली तरी लोक तुमच्या सोबत अजून नाही, त्यांचं कारण आहे. आता लोकसंख्या वाढत आली, खाण्यापिण्याचा प्रश्न अधिकच वाढत चाललेला आहे. लोक आपलं काम करतात हेच चांगलं, करतात ते बिचारे प्रामाणिकपणाने. हाच त्यांचा. पण ते मजुरीने काम करतात ना? मजुरीने, सगळे मजुरी तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्यासाठी काम करतायत.
हो तुमच्या विचारण काम नाहीत करत ते नाही त्यासाठी वेड होणं गरजेचं आहे ना पर्याय नाही आता मी व्हिडिओत बघितलं की गावची सरपंच गुंडेवाडी हो हो गुंडे ती लोक आता म्हणतायत की आम्ही गुरुजींच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय तर काय हा त्यांचं म्हणणं असं आहे की गुरुजीला विरोध करायचा नाही पहिला विरोध होता आता विरोध नाही अच्छा मदत हीच की ते विरोध करत नाही हा खरं काम तीच आहे आता सध्या पण कालांतराने काय ना त्याच्यात बदल होईल त्याच्यात परिवर्तन होईल अशी माझी भावना आणि अंतकरणापासून मला असं वाटतं म्हणजे आभाळाचं छप्पर अजून पडत का नाही त्याचं असे खांब आहेत टेकू म्हणून त्यामुळे आपण अजूनही आहोत क्या बात आहे आणि माझी इच्छा की त्या रस्त्यावरून एकदा चालायला पाहिजे एका माणसानं केलेलं रस्त्यावरती आणि हा खेळ आपण पुढे घेऊन जाऊ हो या निमित्तानं माझी इच्छा की जास्तीत जास्त रक्कम जिंकून त्या रस्त्याला आम्ही जर थोडं निमित्त सगळे पैसे त्या रस्त्यातच घालतो मी काही माझ्या घरी प्रपंचाला अजिबात लागत नाही मला नको मी अख्खं आयुष्य त्यात घातलंय ते सगळं आयुष्य त्यात घातलं आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया सगळ्या लाईफ लाईन बाकी आहेत पाच प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत आणि 10,000 रुपये जिंकलेले आहेत 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न व्लादिमीर पुतीन हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत आता 60 सेकंद आहेत आणि पर्याय आहेत ए फ्रान्स बी इटली सी चीन डी रशिया डी रशिया काय करू लॉक करून टाका लॉक करून टाका गुरुजी पण सांगतायत एकमत झाले दोघांचं झालंय ना कम्प्युटर साहेब डी रशिया कृपया लॉक करा योग्य उत्तर आहे अभिनंदन व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत 2000 त्यांची पहिल्यांदा रशियाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली साल 2000 ते 2008 आणि पुन्हा 2012 पासून ते आत्तापर्यंत पुतीन हे रशियाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत आणि गिरीश कुबेरांनी खूप छान पुस्तक लिहिलं आहे पुतीन नावाने नावाचं करेक्ट चांगलं खेळताय तुम्ही मग मी आलोच त्यासाठी असं आहे ते मग काय आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया 40,000 रुपयांसाठी हा आहे पुढचा प्रश्न हिंदू श्रद्धेनुसार पुढील पैकी कोणतं युग सर्वात पवित्र मानलं जातं आणि पर्याय आहेत ए द्वापार युग बी कलयुग सी सत्ययुग डी त्रेतायुग सत्ययुग जास्त आहे ना आता गुरुजींचंच मी लाईफ लाईन हीच घेतली मी लाईफ लाईन दोघं ना तुम्ही 90 वय म्हणजे सगळं पुराण फिरानं माहितच असतं काय गुरुजी काय लोक करायचं सत्ययुग सी सत्ययुग कम्प्युटर साहेब सी सत्ययुग कृपया लॉक करा एक नंबर तुमच्याकडे एक लाईफ लाईन अजून 4-4 40,000 आले का आमच्या खिशात आले ना 40,000 आले की गुरुजी अजून सोबत कोण आले तुमच्या माझ्या बरोबर अमर कळमकर आले नमस्कार नमस्कार सर अमर कसे आहात मजेत सर गुरुजींसोबत तुम्ही आलात कशी ओळख आहे तुमची गुरुजींची ओळख एक 4 वर्षापासून आहे असंच एकदा फिरताना गुरुजींविषयी कळालं आणि म्हणून भेटायला गेलो आणि त्यानंतर मग असं म्हणजे मी एक 15-16 वर्षापासून घराच्या बाहेर आहे सामाजिक कार्यासाठी ते आजोबांच्या गोष्टी आपण जसं म्हणतो ना तर सामाजिक आजोबांच्या गोष्टी मला गुरुजींकडून शिकायला मिळाल्या अच्छा आणि त्यांचा अनुभव खूप छान होता विशेष फक्त गुरुजींबद्दल मी एक सांगेल की आज 90 त्यांचा झोपायचा टाईम सकाळी 5 उठायचा टाईम उठल्यानंतर व्यायाम करायचा म्हणजे काल रात्री आम्ही आल्यानंतर ते मला म्हणले अरे तुझ्याकडे पुस्तक आहे का म्हणलं का अरे आपण आलो म्हणे मी आज पुस्तक आणायचं विसरू नाही तुम्ही दररोज पुस्तक वाचतो म्हणे आज पुस्तकापर्यंत दूरदूरपर्यंत आपला कोणाचा जास्त करून संबंध येत नाही मोबाईल असल्याकारणाने त्यांना ह्या वयातही पुस्तक आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या तंतोतंत आणि वेळेनुसार चालू आहेत अच्छा आणि हाच माझ्यासाठी एक खूप एनर्जी म्हणा एक ऊर्जेचा स्रोत त्यांच्याकडून असतो मी जास्तीत जास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवतो अच्छा क्या बात आहे तुम्ही काय करता नेमकं मी सामाजिक कार्यातच असतो अच्छा वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करतो मी सामाजिक गोष्टींमध्ये आणि गुरुजींबरोबर काही कामांमध्ये असतो काय सामाजिक कार्य करता नेमकं मी माझ्या लग्नामध्ये 1 वर्षापूर्वी तुम्ही बातमी पाहिली असेल तर पुस्तकं घेतली होती 3.5 लाखाची
आणि त्याच्या माध्यमातून एमपीएससी मला नाही कळालं. लग्नामध्ये पुस्तकं घेतली म्हणजे लग्नामध्ये म्हणजे लग्नाचा सगळा खर्च टाळून 6,000 रुपयांमध्ये फक्त दोघांचे कपडे बसवले तिचे आणि माझे. मी एका ट्रेनिंग घेतो युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून, त्याचा 8वा दिवस जो समारोप असतो त्या समारोपामध्ये आम्ही दोघांनी लग्न केलं. 6,000 रुपयांमध्ये कपडे उरकले, 3.5 लाखाची पुस्तकं घेतली आणि सेटअपला 1.5 लाख रुपये असं 5 लाख रुपयांची नगरमध्ये बालिकाश्रम रोडला जे एमपीएससी यूपीएससी करतात अशा मुलांसाठी लायब्ररी उघडी केली. आणि आता तिथे 2 ते 3 हजार मुलं अभ्यास केले. आणि विशेष म्हणजे आता लेटेस्ट 31 मेला माझ्या बरोबरच्या एका मित्राचं लग्न झालं. म्हणजे कदाचित ते लग्न आमच्यासाठी तरी अद्भुत होतं. लग्नामध्ये भाषण नव्हतं, आशीर्वाद नव्हते. लग्नामध्ये ते लग्न होतं पाथर्डी तालुक्यात. तुम्ही दोघंही नगरच्या जवळचे आहेत, तुम्हाला ऊसतोडणी कामगारांबद्दल चांगलं माहिती आहे. ते एका तांड्यावरती लग्न होतं. लग्नामध्ये होतं फक्त सॅनिटरी पॅडची माहिती देत होते. अच्छा. महिलांच्या मासिक पाळीवरती त्याच्या अगोदर आमच्या MSW आणि ज्या डॉक्टर्स आहेत त्यांनी घराघरात जाऊन जनजागृती केली. पूर्ण पहिल्यांदा मला वाटतं कदाचित लग्नामध्ये महिला आणि पुरुष यांच्यासमोर मासिक पाळीवरती स्पष्टपणे बोलले गेलं आणि महिलांना हळदी कुंकू लावून वेगळे काही भेट न देता पॅड भेट दिले गेले तिथे. अच्छा अच्छा. असा एक उपक्रम राबवला, अशी वेगवेगळे उपक्रम चालू असतात. तर म्हणजे मला ऐकून म्हणजे आनंदही वाटला आणि खेदही वाटतोय की आजच्या काळातही अजून महिलांना याची विशेष वाटेल तुम्हाला की आजही महिला राख यूज करतात अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. खूप महत्वाचं काम करत आहे आणि मला आनंद वाटला की लग्न करायच्या काय काय पद्धतीत माणसं विमानात जाऊन लग्न करतात, काही जण हवेत न उड्या मारून लग्न करतात, काही जण खूप नटन येऊन नाचायला लावतात. सर अशी अशी 7 लग्न लावली आहेत आतापर्यंत. सगळीच तुम्ही इतकी भारी माणसं सोबत आहेत, मला छान वाटतंय. आपण पुढे वळूया कारण की आपल्याला पैसे हवेत रस्त्यात घालायला जास्त. 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न. या गाण्यातील महाराष्ट्रीय लोकनृत्याचा प्रकार कोणता आहे? आपण एक व्हिडिओ बघणार आणि कम्प्युटर साहेब कृपया व्हिडिओ दाखवा. बघितलं पर्याय वाचू. आणि पर्याय आहेत ए वारली, बी बाला, सी तारपा, डी धनगरी. डी धनगरी. काय करू, धनगरीच आहे ना. हो धनगरी. मग डी गजान नृत्य बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. लॉक करायचं. देख करून टाकल लॉक. उजळल तुमचं उजळल तिथं उजळल. क्या बात आहे. कॉम्प्युटर साहेब डी धनगरी कृपया लॉक करा. उजळलं. अभिनंदन. ऐंशी हजार रुपये जिंकलेले आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. पद्मश्री पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर राणी बंग यांनी पुढील पैकी कोणत्या पुस्तकाचं लेखन केलं आहे? आणि पर्याय आहेत ए गोइन, बी माझा साक्षात्कारी हृदयरोग, सी गोफन, डी सेवाग्राम ते शोधग्राम. म्हणजे ह्याच्यासाठी लाईफलाईन घेऊ इच्छितो मी, कारण डॉक्टर अभय बंगांनी माझा साक्षात्कारी हृदयरोग लिहिलं ते मी वाचलं पण आहे. एक लाईफलाईन वापरतो. गलाडा विश्रांती घ्या. कुठली लाईफलाईन घेणार? मला वाटतं मुक्ताताई तज्ज्ञांचा सल्ला घेणार. कॉम्प्युटर साहेब भापकर गुरुजी आणि मकरंद आनासपुरे सर तज्ज्ञांचा सल्ला घेऊ इच्छित आहेत याची कृपया नोंद घ्यावी. आणि आपले तज्ज्ञ मुक्ता दाभोळकर तुमची आवश्यकता भासलेली आहे. मी प्रश्न वाचतो. पद्मश्री पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर राणी बंग यांनी पुढीलपैकी कोणत्या पुस्तकाचं लेखन केलं आहे? आणि पर्याय आहेत ए गोइण, बी माझा साक्षात्कारी हृदयरोग, सी गोफण, डी सेवाग्राम ते शोधग्राम.
आणि तुमची वेळ सुरू होते आता. तर आहे ए गोईण राणीबंग या डॉक्टर आहेत आणि 15-1 वर्षापूर्वी हे पुस्तक आलेलं आहे. मला आठवतं मी वाचलेलं पण आहे आणि त्यांचे डॉक्टर म्हणून काम करतानाचे अनुभव, दायांना दाई व्यवसायातल्या बायकांना ट्रेन करतानाचे अनुभव आणि इतर लोक वापरतात ती औषधं याच्याबद्दल ते पुस्तक आहे. गोईण एखाद्या वृक्षाचं नाव आहे का काय असं मला वाटतं, पण गोईण नक्की. काय करे मग आता लॉक करू? हो हो हो. कम्प्युटर साहेब एक गोईण कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे, अभिनंदन. म्हणजे याचं श्रेय माझं नाही आहे, ते मुक्ताताईचं आहे. आपण त्यांचे पहिल्यांदाच आभार मानून घेऊया. हो हो हो. मुक्ताताई मनपूर्वक धन्यवाद. नाही नाही मला फार बरं वाटलं मी हे सांगू शकले. वा. पण आता ही लाईफ लाईन एकदाच आहे का? ही एकदाच आहे, दोन तीन जण असते ना. नाही तर आम्ही 1 करोड पर्यंत हीच. गुरुजींना बघा, कोविड म्हणजे मैत्रीण. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींशी गप्पा गोष्टी करताना जंगलातील झाडे, त्यांचे विविध उपयोग, खाद्यपदार्थ, औषधी, सरपण, कुंपण याबाबत राणी बंग यांनी जी संयुक्त माहिती मिळाली ती त्यांनी या पुस्तकात संकलित केली आहे. एक लाईफलाईन तुमची गेलेली, दोन बाकी आहेत. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. हिंद केसरी ही कुस्ती स्पर्धा जिंकणारे महाराष्ट्राचे पहिले मल्ल कोण होते? आणि पर्याय आहेत ए गणपतराव आंधळकर, बी मारुती माने, सी श्रीपती खंचनाळे, डी हरिश्चंद्र बिराजदार. गणपतराव आंधळकर, मारुती माने, श्रीपती खचनाळे आणि हरिश्चंद्र बिराजदार. पुन्हा एक लाईफ लाईन घेऊ. गणराव दम धरा. कुठली घ्यायची? जनमत. जनमत. हा. बरेच पाहिलं असतात प्रेक्षकांमध्ये, असं कसं आपण. कम्प्युटर साहेब, बापकर गुरुजी आणि मकरंद अनासपुरे सर जनमताचा कौल घेऊ इच्छित आहेत याची कृपया नोंद घ्यावी. मी तुमच्यासाठी प्रश्न वाचतो. हिंद केसरी ही कुस्ती स्पर्धा जिंकणारे महाराष्ट्राचे पहिले मल्ल कोण होते? आणि पर्याय आहेत ए गणपतराव आंधळकर, बी मारुती माने, सी श्रीपती खंचनाळे, डी हरिश्चंद्र बिराजदार. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. जनमताचा कौल आपल्यासमोर आहे. एला 12% लोकांनी, बीला 27% लोकांनी, सीला 55% लोकांनी आणि डीला 6% लोकांनी कौल दिलेला आहे. लोकांबरोबर. कम्प्युटर साहेब, सी श्रीपती खंचराळे कृपया लॉक करा. उत्तर बरोबर आहे, अभिनंदन. आता पहा, 3,20,000 रुपये जिंकलेले आहेत. म्हणजे हातचे नाही, पण गंमत पहा. आता इथे आता आपण म्हणतोय गुरुजींचं काम हे सगळ्या समाजासाठी महत्त्वाचं आहे, सगळं आहे. एक चांगुलपणा बघ कसा असतो. आता सगळ्यांचा हातभार लागला की नाही ह्या सगळ्या महत्त्वाच्या मौलिक कामाला, त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे फार मनापासून आभार. आपल्या एक्सपर्ट जनतेच्या मदतीने हा प्रश्न आपण पार केलेला आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. खरं तर तुम्ही मगाशी चर्चा करत होता, श्रीपती खंचनाळे हे कोल्हापूरचे मल्ल, त्यांनी 1959 हिंद केसरी स्पर्धा जिंकली आहे. 59 गणपतराव आंधळकर हेही हिंद केसरी आहेत, त्यांनी 1960. बापरे. मारुती माने हेही हिंद केसरी आहेत, त्यांनी 1964. आणि हरिश्चंद्र बिराजदार तर सगळ्यांनाच माहिती, ते हिंद केसरी आहेत, त्यांनी 1969 जिंकले आहे. ते पहिले होते पण पहिले गोळ घातला. पहिले मध्ये कन्फ्युजन. पहिले मध्ये कम्प्युटर साहेब अगदी हेरून विचारतात. आता किती किलोमीटर रस्ता होतो ह्याच्यात? अहो याच्यामध्ये वाटतील तेवढा पण काम करणार आहे तर. हो या तर एकदा बघायला. तुम्हीच चाट होता की हे झालं कसं एवढ्यात? बघूया, अजून पुढे जाऊया ना आपण. अजून एक लाईफलाईन बाकी आहे. हो. आणि पुढचा प्रश्न आहे तो धोका शून्य आहे. कॉम्प्युटर महाशय, तुमचंही जरा सहकार्य लाभू द्या चांगल्या कामाला.
अवघड काही काढू नका बा सोपा कम्प्युटर साहेब आहेत पण घराला पण अचानक उठून बोंगा वाजवतात हो ना वेळ झाली की त्यामुळे आपण खेळायला सुरुवात करूया हो 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 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न राजपूत राणी डार्लिंग चंद्रमादेवीचे प्रदेश आणि संध्याकाळच्या कविता हे काव्यसंग्रह कोणी लिहिले आहेत आणि पर्याय आहेत ए नामदेव ढसाळ बी कवी ग्रेस सी प्रेमानंद गजवी डी नाधो महानोर 6,40,000 तर काढूनच देतो मी तुम्हाला आधीच सांगून टाकलं इतक्या ठामपणे मग आता हे आपल्याला म्हणजे आहा हा हा बघा एका नटाला कवितेचा प्रश्न आला आणि किती मजा येते हे आनंददायक गोष्ट आहे सांगू उत्तर सांगा ना सर बी कवी ग्रेस काय करू लगेच लॉक करा तुम्ही सांगा आता कम्प्युटर साहेब बी पर्याय कवी ग्रेस लॉक करा ना कम्प्युटर साहेब लॉक केला आणि सांगितलं की बरोबर आहे मला मजा येते चेक लिहायला रस्ता वाढला बाजूला मीच घेणार माघारी परत घेणार फक्त करायचा ग्रेस यांची आई ही प्रसिद्ध कविता त्यांच्या चंद्रमाधवीचे प्रदेश या काव्यसंग्रहातली आहे या कवितेच्या वेळी खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्या संध्याकाळच्या कविता या संग्रहाला महाराष्ट्र सरकारचा कवी केशवसुत काव्य पुरस्कारही मिळालेला आहे लगेच पुढे खेळायला सुरुवात करूया आता पुढचं हुकलं तर जात नाही तो हा जात नाही जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं जाते अयो असं हा त्याच्यामुळे तर माझ्याकडे ठेवलं आहे म्हणून सांभाळून खेळा 12,50,000 रुपयांसाठी हा आहे 12वा प्रश्न काय मध्येच भोंगावाज सारखा आहे प्रश्न मी म्हटलं हा कुठला प्रश्न म्युझिकल आला बा पण आता कारखाना बंद म्हणायचा कारखाना बंद झाला 12:50 पर्यंत गेलो असतो आम्ही गड्या गेला असतो आणि एक लाईफ लाईन बाकी होती होतीच पण हरकत नाही चांगली रक्कम आहे शेवटी तसं आहे कुठली रक्कम खूप मोठी नाही पण महत्वाची असते हो आणि खूप महत्वाच्या कामात ही छोटी रक्कम कामी येणार आहे त्यामुळे जास्त आनंद आहे आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत आणि मला फार भारी वाटलं तुमची ओळख झाली माझ्या आयुष्यात मी तुम्हाला भेटू शकलो खूप मजा आली